हरे कृष्णा। श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय दुसरा। अध्यायाचं नाव आहे दिव्यत्व आणि दिव्य सेवा। आपले 20 पर्यंत श्लोक वाचून झाले आहेत आणि आज आपण 21व्या श्लोकापासून वाचायला सुरू करत आहोत। त्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। थँक्यू प्रभुपाद। तर श्लोक क्रमांक 21 वाचायला सुरुवात करण्याआधी काल जे वाचलं आहे त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूया। आपण 19 आणि 20 हे श्लोक बघितले होते। तर भक्तीबद्दल आपण अधोश्रद्धा पासून बघत 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 आता आपण जे श्लोक 19वा बघितला त्यामध्ये रुची आणि आसक्ती बद्दल जाणून घेतलं की अशी जेव्हा भक्ती प्रगती होत जाते त्यावेळी 19व्याचं भाषांतर वाचते मी, ज्यावेळी हृदयात सुदृढ प्रेमभक्ती प्रस्थापित होते त्यावेळी प्रकृतीच्या तम आणि रज या गुणांचे वासना इच्छा लोभ इत्यादी परिणाम हृदयातून समाप्त होतात। तर अशा रीतीने काय आहे त्याला भक्तीत रुची रस निर्माण झालेला आहे आणि भगवंतांविषयी आसक्ती पण निर्माण झाली आहे। त्यावेळी हे सगळं जे अनावश्यक गोष्टी आहेत जे रजो आणि तम गुणामुळे जे परिणाम आहेत ते सगळे हृदयातच नष्ट झालेले आहेत आणि सत्वगुणात तो प्रतिष्ठित होतो, हे शुद्ध सत्वगुणात तो स्थित होतो आणि पूर्णपणे सुखी होतो असं आपण जाणून घेतलंय। आणि 20व्या श्लोकामध्ये भक्तीतलं हे जे भाव आणि प्रेम या स्तराचं आपण जाणलं एवं प्रसन्न मनसोमध्ये की अशा रीतीने विशुद्ध सत्वगुणात स्थित झालेला आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक संघापासून मुक्त झालेल्या अवस्थेत भगवत तत्वाचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करतो। अशा रीतीने प्रेम स्तरावर आलेला हा जो मनुष्य आहे तो हृदयामध्ये भगवंतांचं दर्शन प्राप्त करतो आणि भगवंतांविषयी प्रेम प्राप्त करतो। तर इतकं आपण वाचलेलं आहे। तर आता आपण 21वा श्लोक आज वाचायचा प्रयत्न करूया। भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व छिद्यन्ते सर्व संशया। भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मईश्वरे। अशा प्रकारे हृदयातील अहंकाराची गाठ सुटते। तर अशा रीतीने हा जो भक्ती मार्ग आपण बघितला अधोश्रद्धापासून प्रेम भक्तीपर्यंत, तर अशा रीतीने काय होतं हृदयातली जी अहंकाराची गाठ आहे ती सुटते, सर्व संशयांचा उच्छेद होतो, सर्व संशय ते नष्ट होऊन जातात। जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी भगवत अंशाचा साक्षात्कार होतो तेव्हा सकाम कर्माची श्रृंखला क्षीण होते। तर जेव्हा हा मनुष्य आहे तो जाणतो की मी शरीर नाहीये, आत्मा आहे, मी भगवंतांचा भक्त आहे। आधी तर आपण हे सगळं पाठांतर केलेलं आहे पण अशी भक्ती प्राप्त झाल्यावर तो जाणतो की मी भगवंतांचा अंश आहे। त्याच्या हृदयामध्ये भगवंत त्याला दर्शन देतात, भगवंत त्याचे शी आदान प्रदान करतात आणि अशा अवस्थेमध्ये काय आहे कोणतंच कल्मश राहत नाही। अहंकार जो आहे, अहंकार म्हणजे कसा असतो, अहम ममेती, हे मी, हे माझं शरीर आहे, हे माझी इंद्रिय तृप्ती मला करायची आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, असं जे काय मिथ्या अहंकार आहे स्वतःला शारीरिक स्तरावर जाणणं देहात्म बुद्धी असणं ते सगळं नष्ट होतं। काही मनात संशय असतात की नक्की माझी भक्ती पोहोचत असेल का भगवंतांकडे, असं तसं असे बरेचसे काही संशय मनुष्याच्या मनात असतात, असे सगळे संशय ते नष्ट होऊन जातात आणि हृदयामध्ये त्याला एक तो जाणतो की मी भगवंतांचा अंश आहे समजतं त्याला, हृदयातले भगवंत आहेत, भगवंत प्रकट झाल्यामुळे तो भगवंतांची सेवा भगवंतांची आदान प्रदान करायला लागतो आणि जी काही सकाम कर्म जी आहेत ज्याच्यामुळे त्याला जीवनामध्ये काही काही दुःख वगैरे प्राप्त होतात त्या सगळी जी शृंखला आहे, जी शृंखला म्हणजे कशी असते चेन असते की ती सगळी आहे ती शृंखला क्षीण होते।
नष्ट होते. तर म्हणजे कसं आहे, जेव्हा मनुष्य स्वतः शारीरिक स्तरावर आहे त्यावेळी त्याला वाटतं की मी माझ्या इंद्रियांना सुख देण्यासाठी काहीतरी कार्य करावं. मग इंद्रियांना सुख देण्यासाठी तो कोणतंही कर्म करतो, तर प्रत्येक कर्म आहे ते कर्मबंधन देत असतं, तर त्यामुळे त्याला कर्मफळ भोगावं लागतं. मग कर्मफळ भोगायला त्याला नवीन शरीर मिळतं किंवा त्याच शरीरात तो कर्मफळ भोगतो. मग कर्मफळ चाखल्यावर त्याला पुन्हा तसं ते कर्म करायची इच्छा होते, पुन्हा तो कर्म करतो, कर्मफळ मिळतं. अशा रीतीने त्या शृंखला जी आहे, साखळी आहे, जी चेन त्याच्यामध्ये तो अडकलेला असतो. पण अशा भक्तीचा उच्च स्तर मिळाल्यावर जरी तो आपल्याला या भौतिक शरीरामध्ये दिसतो आहे, पण त्याची सगळी कर्माची ही जी शृंखला आहे ती सगळी नष्ट होऊन जाते. आपण तात्पर्य वाचूया. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करणे म्हणजे त्याच वेळी स्वतःच्या आत्म्याचे दर्शन करणे होय. हे जे ह्याला जो भगवत साक्षात्कार झालेला आहे, भगवंतांचा साक्षात्कार, आणि त्याच वेळी काय आहे म्हणजे भगवंतांविषयी शास्त्रीय ज्ञान प्राप्त करणं म्हणजेच काय, स्वतःच्या आत्म्याचं दर्शन घेणं, जाणीव होणं की मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची सेवा केल्याशिवाय मी संतुष्ट राहू शकत नाही, आणि जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास हा अनुभव होणं, हा हे काय आहे म्हणजेच भगवंतांचं ज्ञान प्राप्त करणं आणि त्याच वेळी स्वतःच्या आत्म्याचं दर्शन करणं होय. मनुष्याच्या आत्म्याच्या स्वरूपाविषयी अनेक तर्क भ्रामक कल्पना केल्या जातात. हा जो आत्मा आहे त्याच्याविषयी खूप साऱ्या चर्चा, खूप साऱ्या तर्क वितर्क कल्पना, कल्पनेनुसार आत्म्याला काय काय संबोधन केलं जातं, असं आहे आत्मा, तसं आहे असं म्हटलं जातं. जे भौतिकवादी लोक आहे, भौतिकवादी म्हणजे ज्यांना फक्त शारीरिक स्तरावर आहेत ते, आणि त्यांना इंद्रिय उपभोग घेण्यात विषयी लोक आहेत ते, भोगी वृत्तीचे लोक आहेत त्यांच्याबद्दल म्हटलंय. भौतिकतावादी लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही, ते म्हणतात आत्मा नाहीच आहे, काय जे आहे ते माझं शरीर आहे आणि मला याच्या पासून सुख उपभोगायचं आहे, एवढंच त्यांचं ध्येय आहे. दुसरे जे ज्ञान मार्गी आहेत ते जीवांच्या स्वतंत्र अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत. ते जीवांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारून ब्रह्माच्या निराकार स्वरूपावर विश्वास ठेवतात. ते म्हणतात की आम्ही आत्म्याला पाहिलेलं नाहीये, त्यामुळे आत्म्याला काही स्वतंत्र अस्तित्व नाहीये. त्यामुळे त्यांचं ध्येय आहे ब्रह्माचं जे निराकार स्वरूप आहे त्याच्यावरच त्यांचा विश्वास आहे, असे ते आहेत. दुसरे आहेत परंतु अध्यात्मवादी लोक आत्मा आणि परमात्मा यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे, आणि ते म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे गुणात्मक दृष्ट्या अभिन्न परंतु परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहेत हे निश्चयाने सांगतात. ज्ञान ज्ञान आहे, आत्मा काय आहे आणि परमात्मा काय आहे. आत्मा हा अंश आहे आणि परमात्मा हा विभू आहे, अतिशय महान आहे हे जाणतात. त्यामुळे जरी त्यांच्यातले गुण समान आहेत, अभिन्न, भिन्न म्हणजे वेगळे, अभिन्न म्हणजे वेगळे नाहीत म्हणजे समान, गुण समान आहेत सच्चिदानंद, तरीही परिमाणात्मक म्हणजे काय आहे क्वांटिटी ही कशी आहे, खूप वेगळी आहे, छोटासा एवढस कणभर काय आहे अणु समान आत्मा आहे आणि भगवंत विभू आहेत, प्रचंड मोठे आहेत. तर हे सगळं हे अध्यात्मवादी आहेत ते जाणतात, आणि हे अचिंत भेद अभेद तत्व आहे ना, समान आणि भिन्न, तर हे ते निश्चयाने सांगतात. दुसरे अनेक सिद्धांत आहेत परंतु श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत असा अनुभव भक्तियोगाच्या प्रक्रियेद्वारे आला की सर्व तर्क निवृत्त होतात. असे सारे काय अनेक अनेक सिद्धांत आहेत, परंतु जेव्हा आपल्याला कळतं भक्तियोग केल्यामुळे की भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत, त्यावेळी मग सगळे जे तर्क वितर्क आहेत ते निवृत्त होतात.
तर्क म्हणजे काय, कोणी म्हणतं भगवंत निराकार आहे, असं आहे, मानसिक तर्क वितर्क करून काही काही म्हटलं जातं. ते सगळे तर्क निघून जातात आणि जाणलं जातं भक्तियोगाद्वारे की भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत, श्रीकृष्ण सूर्यासारखे आहेत. जसं म्हणतात ना, कृष्ण सूर्य सम, तर इथे भगवान श्रीकृष्णांना सूर्याची उपमा दिली आहे. आणि कशा रीतीने आपल्या जीवनात जेव्हा अंधकार आहे रात्रीच्या वेळी आणि पहाटे सूर्य जेव्हा उगवतो सकाळी, तेव्हा कसं आपण प्रकाशात जातो जीवनाच्या, तसं जीवनामध्ये भगवंत आल्यावर काय फरक होतो ते सगळं आता आपण जाणून घेणार आहोत. तर श्रीकृष्ण सूर्यासारखे आहेत आणि परमसत्याविषयीचे जडवादी लोकांचे तर्क अंधकारमय मध्यरात्री सारखे आहेत. हे जे जडवादी लोक आहेत ज्यांचा विश्वास जास्त कशावर आहे, जड वस्तूंवर आहे, या भौतिक जगतातल्या सगळ्या कार्यांवर आहे, तर ते काहीतरी आपल्या बुद्धीने उडुष्य बुद्धीने भगवंतांविषयी परमसत्याविषयी काही काही तर्क वितर्क करत असतात. ते सगळे कसे आहेत, अंधकारमय तर्क वितर्क आहेत, ज्यात त्यांनाही काही कळत नाही आणि त्या तर्क वितर्काने त्यांचा काही फायदाही होत नाही, ते अंधकारातच अडकून राहतात. तर असे हे जे तर्क वितर्क आहेत ते अंधकारमय मध्यरात्री सारखे आहेत, एकदम काळ काळोख आहे. मनुष्याच्या हृदयात श्रीकृष्ण रूपी सूर्य उगवला की परमसत्याविषयी आणि जीवाविषयी देहात्मवाद्यांचा तर्करूपी अंधकार नष्ट होतो. तर जेव्हा हा जो मनुष्य आहे त्याच्या हृदयामध्ये कृष्णरूपी सूर्य उगवला आहे, म्हणजेच काय झालेलं आहे, एखादा भक्त त्याच्या जीवनात आलाय आणि त्याला भगवंतांविषयी काही ज्ञान देतो आहे, तेव्हा काय होतं, परम सत्याविषयी म्हणजे भगवंतांविषयी आणि जीवाविषयी हा देहात्मवाद्यांचा जो तर्कवृत्ती रूपी अंधकार आहे तो नष्ट होतो. त्याच्या मनातले सगळे तर्क वितर्क सगळे नष्ट होतात. सूर्याच्या उपस्थितीत अंधकार टिकू शकत नाही. तद्वत म्हणजे त्याचप्रमाणे अज्ञानाच्या गहन अंधकारात लपून राहिलेली सापेक्ष सत्ये सर्वांच्या हृदयात परमात्मा म्हणून राहणाऱ्या श्रीकृष्णांच्या कृपेने स्पष्टपणे प्रकट होतात. एक तर कळलं आपल्याला की भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचं ज्ञान झाल्यावर सगळे तर्क नष्ट होतात, एवढं कळलं. नंतर काय आहे, जे जी अज्ञानाच्या अंधकारात लपून राहिलेली सापेक्ष सत्य आहेत, म्हणजे आपण एक जाणलं पाहिजे की सगळे जे जीव आहेत त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांबद्दल जे आहे ना, म्हणतात की सुप्त कृष्ण प्रेम आहेच, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंतांविषयीच प्रेम आहेच. फक्त भक्त आपल्या जीवनात येतो, भक्ती मार्ग आपल्याला कसा करायचा आहे शिकवतो, त्यानुसार हा जो भक्त झाला आहे माणूस तो जप करायला लागतो भगवंतांच्या नामाचा, श्रीमद भागवतमचं नियमितपणे श्रवण करायला लागतो, वरिष्ठांच्या आज्ञा पाळून विविध रीत्या भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न होतो. त्यावेळी काय आहे, त्याला हे ज्ञान वैदिक ज्ञान प्राप्त होतो त्याच्या हृदयामध्ये. जसं कृष्ण प्रकट होतात, जसं सूर्योदय झाल्यावर जसा प्रकाश होतो, तसं त्याला हे जे सापेक्ष सत्य आहे त्याच्या हृदयामध्ये ते प्रकट होतो. आणि सर्वांच्या हृदयात परमात्मा म्हणून राहणाऱ्या श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्याला हे सगळं ज्ञान त्याच्या समोर प्रकट केलं जातो. आधी काय आहे, हे जे तर्क वितर्क करणारे जे लोक आहेत ते भगवंतांना नाकारतात, अंधकारात राहतात. तर त्याला तुलना केली जाते की जे घुबड आहे ना, घुबड ते फक्त रात्री जागृत असतं आणि दिवसा झोपून जातो ते, त्यामुळे तो ते काय म्हणतो की सूर्य नाहीच आहे. तर सूर्य नाही आहे का, कारण की तो सूर्य आल्यावर तो कधी जागाच नसतो. तर असे जे लोक आहेत हे तर्क वितर्क करणारे जे भगवंतांना नाकारतात ते अशा वृत्तीचे आहेत. पण भगवंत भक्ताच्या कृपेने अशा माणसालाही भगवंतांचं ज्ञान मिळालं तर तो हे ज्ञान प्राप्त करून भक्ती प्राप्त करू शकतो भक्ताच्या कृपेने. पुढे वाचूया आपण भगवद्गीतेत 10.11 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तर 10.11 हा श्लोक कोणता आहे,
चतुर्श्लोकी भगवद गीतेतला चौथा श्लोक तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञान जम तमहा नश्यामि आत्मभावस्तो ज्ञान दीपेन भास्वता। मी माझ्या शुद्ध भक्तावर विशेष कृपा दाखवण्यासाठी स्वतः भक्ताच्या हृदयात ज्ञान दीप प्रज्वलित करून संशयरूपी निबिड अंधकार नष्ट करतो। असे जे भगवंत आहेत ते बघतात की हा जो भक्त आहे हा कसा आहे, भक्ती करून आता शुद्ध झाला आहे, त्याच्यावर आता मला कृपा दाखवायची आहे। त्यावेळी भगवंत त्या भक्ताच्या हृदयात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतात आणि जो काही संशयरूपी अंधकार आहे तो सगळा नष्ट केला जातो। भगवंत भक्ताचे हृदय ज्ञानरूपी प्रकाशाने प्रकाशमान करण्याचे उत्तरदायित्व घेतात, उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी घेतात। एकदा आपण भक्ती करायला लागलो की भगवंत अतिशय संतुष्ट होतात आणि जेव्हा आपण भक्ती तीव्र होत जातो त्यावेळी भगवंत अशा रीतीने आपल्याला ज्ञान प्रदान करतात। त्यामुळे त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत संलग्न झालेला भक्त कधीच अंधकारात राहू शकत नाही। जसं जसं आपण भक्ती करत जाऊ तसं तसं आपल्याला हळूहळू हळूहळू हे भगवंतांविषयीचं ज्ञान समजत जातं, त्याच्यावरचा विश्वास वाढतो आणि आपण जास्त दृढतेने भक्ती करत राहतो। त्याला पूर्ण सत्य आणि सापेक्ष सत्याबाबत सर्व गोष्टी समजून येतात। हा जो भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत लागल्यामुळे अंधकार आता त्याच्या हृदयातला नष्ट झालाय आणि त्यामुळे जे भगवंतांविषयी म्हणजे पूर्ण सत्य जे परम सत्य आहे त्यांच्याबद्दल तो जाणतो आणि या भौतिक जगतामध्ये कसं माणूस शारीरिक स्तरावर आहे, शारीरिक स्तरावर तो विचार करतो माणूस की हे माझं शरीर आहे मला भोग करायचा आहे, हे सगळं नष्ट होऊन जातं आणि त्या तो जाणतो की मी आत्मा आहे आणि भगवंतांचा दास आहे आणि भगवंतांची सेवा करून मला भगवंतांना संतुष्ट करायचंय, हे सगळं त्याला समजून येतं या भक्ताला। भगवंतांनी प्रबुद्ध केल्या कारणाने त्याचे ज्ञान परिपूर्ण असते। हे सगळं ज्ञान काय आहे, भगवंतांविषयी तो नाम जप करतो, श्रीमद भागवतम श्रवण करतो, स्मरणम करतो, त्यामुळे भगवंत त्याच्यावर कृपा करतात आणि त्याला हे ज्ञान प्रदान करतात आणि या ज्ञानामुळे त्याचं ज्ञान जे आहे भगवंतांविषयीचं ते परिपूर्ण असत। जे लोक परम सत्याविषयी आपल्या स्वतःच्या मर्यादित सामर्थ्याने तर्क करतात त्यांचे ज्ञान अपूर्ण असते। जे परम सत्य म्हणजे भगवंत आहे त्यांविषयी जर कोणी आपल्या छोट्याशा बुद्धीने तर्क वितर्क करत बसला, भगवंत कसे आहेत अमर्यादित आहेत अनलिमिटेड आहेत, ते आपल्या लिमिटेड बुद्धीने काय जाणू शकणार, त्यामुळे त्यांना जे आहे ज्ञान भगवंतांविषयीचं परम सत्याविषयीचं ते अपूर्ण आहे। ज्याने आता हे खूप महत्वाचं आहे, ज्याने सेवा आणि शरणागतीने अधिकार प्राप्त केला आहे आणि ज्याने परंपरेतील अधिकृत आचार्यांकडून विनम्र भावनेने श्रवण केले आहे त्याचे अनुभवजन्य ज्ञान म्हणजे परिपूर्ण ज्ञान होय। इथे तीन गुणवत्ता सांगितल्या आहेत ज्ञान प्राप्तीच्या। काय करतो हा भक्त आहे तो, सेवा शरणागती आणि विनम्र भाव, सर्व्हिस सरेंडर आणि सबमिशन ह्याला म्हटलं जातं 3S। तर हा जो भक्त आहे तो काय करतो, अधिकृत गुरु शिष्य परंपरेत शी जोडला जातो आणि जे आचार्य आहेत त्यांच्याकडून विनम्र भावनेने श्रवणम करतो, आचार्यांची इतर भक्तांची तो मनपूर्वक सेवा करतो, भागवतम श्रवण करतो, शरणागतीने सर्व कार्य करतो, अहंकार बाजूला ठेवून देतो। अशा रीतीने काय आहे तो दाखवून देतो आचार्यांना की मी उत्सुक आहे भक्ती करण्यासाठी, तुम्ही मला मार्गदर्शन करा। आणि मग जे गुरु हे जे आहेत आचार्य आहेत वैष्णव आहेत त्यांच्याकडून त्याला जे ज्ञान मिळतं ते कसं आहे, अनुभवजन्य ज्ञान आहे। म्हणजे भक्तीतलं जे ज्ञान आहे तो भागवतम वाचतो, हे सगळं ते भक्तांबद्दल वाचतो आणि भक्तांनी कशी भक्ती केली आहे ते तो जाणतो आणि तो बघतो की आचार्य आपले जे आहेत ते कसे भक्ती करतायत
आणि अशा रीतीने अनुभवजन्य ज्ञान हे जे आहे भगवंतांविषयीचं, जे अनुभवानेच घेऊ शकतो आपण. हा जो भक्तीतला आनंद आहे तो आपण वर्णन पण करणं कठीण आहे. तर हे कसं आहे, अनुभवजन्य आहे ज्ञान. ते कसं आहे, ते परिपूर्ण ज्ञान आहे, ते तो प्राप्त करतो. कोणी परमेश्वराच्या अधिकाराला आव्हान देईल आणि त्याच वेळी भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करू शकेल असे कधीच शक्य होत नाही. एका बाजूला तो भगवंतांना आव्हान देतोय हा, आणि दुसऱ्या बाजूला भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करू शकतोय. हे कसं काय होऊ शकणार आहे, असं काही शक्य नाही. पूर्णाच्या माया शक्तीने नियंत्रित होण्याला बाध्य अशा शूद्र अंशाच्या आव्हानात्मक वृत्ती समक्ष प्रकट न होण्याचा अधिकार परमेश्वर राखून ठेवतो. आता पूर्ण कोण आहे, भगवंत आहे. हा तर भगवंतांची ही जी माया शक्ती आहे हा, त्यांनी नियंत्रित होणार कोण आहे, जीव आहे. तर तो जो जीव आहे, एकच मिनिट हा माताजी, हा तर हा जो जीव आहे तो काय आहे, शुद्र अंश आहे. भगवंतांचा अंश आहे हा, आत्मा आहे तो. तर तो काय म्हणतो आहे, आव्हान करतोय की माझ्या समोर प्रकट व्हा, किंवा कसे आहे तुमचा अधिकार, मी हे करतोय, मला कोण माझ्या ह्याच्यापासून रोखू शकणार आहे, अशा रीतीने जर कोणी म्हणतो आहे तर ह्याला काय म्हटलं जातं, भगवंतांना आव्हान देणं. तर अशी जी ही वृत्ती आहे त्याला, एकच मिनिट हा, ती ओळ माझ्याकडून सुटली. हा तर ह्या अशा ज्या वृत्तीला प्रवृत्ती समक्ष प्रकट न होण्याचा अधिकार परमेश्वर राखून ठेवतो. कसं ते एकदा श्लोक वाचून दाखवते आणि पुन्हा समजवते. तर हा 7.25 या श्लोकावरून सांगितलेला आहे. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृता, मूळोयम नाभिजानाती लोको माम अजमाव्ययम. तर यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही, माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. तर असे जे लोक आहेत ते काय, भगवंतांना आव्हान देत आहेत. भगवंतांविषयी त्यांना काही प्रेम नाहीये, काही नाहीये, तर त्यांच्या पुढे भगवंत कधीच प्रकट होत नाहीत. तर आता पूर्ण पुन्हा हे वाक्य वाचूया. पूर्णाच्या माया शक्तीने नियंत्रित होण्याला बाध्य असणाऱ्या शूद्र अंश. तर शूद्र अंश आहे तो आत्मा आहे, तो आत्मा भगवंतांची जी माया शक्ती आहे त्याला, त्यात तो नियंत्रित असतो. माया शक्तीच्या आधिपत्याखालीच हा अंश आहे भगवंतांचा, आत्मा तो असतो. असा जो जीव आहे, जीवात्मा आहे, त्याने जर भगवंतांना आव्हान दिलं तर ही जी आव्हानात्मक त्याची वृत्ती आहे की माझ्यासमोर प्रकट व्हा तुम्ही असलात तर, अशी जी आहे वृत्ती, तर त्या त्या आत्म्यासमोर, त्या जीवात्म्यासमोर प्रकट न होण्याचा अधिकार परमेश्वर राखून ठेवतात. परमेश्वर काय बाध्य नाही आहे की कोणी उठला आणि सांगेल. तर भगवंतच कशाला, आता जर मी म्हंटल की भारताचे पंतप्रधान जर अस्तित्वात असतील तर ह्या क्षणी त्यांनी माझ्यासमोर उपस्थित राहावं, शक्य आहे का, हे नाही बरोबर आहे. तर सामान्य माणसालाही माझ्यात शक्ती नाही की मी इथे प्रकट करू शकेन, तर लोक म्हणतात काय की मी भगवंतांना आधी बघेन आणि मगच विश्वास ठेवेन. हा जसं आपल्या मराठीत म्हटलं जातं ना की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, तशी अशी वृत्ती आहे ही, तर ती अयोग्य आहे. माताजी हे क्लिअर झालं ना, हरी बोल. भक्त विनम्र असतो, दिव्य ज्ञान भगवंतांकडून ब्रह्मदेवांना आणि ब्रह्मदेवांकडून ब्रह्मदेवांच्या पुत्रांना परंपरेने प्राप्त होते. हे जे दिव्य ज्ञान आहे ते भगवान श्री कृष्णांकडून ब्रह्माजींना मिळालं, ब्रह्माजींकडून नारदमुनी, नारदमुनींकडून व्यासदेव, आणि असं गुरु शिष्य परंपरेतन खाली आलेलं आहे. भक्ताच्या हृदयातील परमात्म्याकडून ही प्रक्रिया साध्य केली जाते. दिव्य ज्ञान समजून घेण्याचा हा परिपूर्ण मार्ग आहे. तर असं जे ज्ञान आहे ते
कसं आहे जे गुरु शिष्य परंपरेतनं जे प्राप्त होत आहे तेच ज्ञान भगवंत या भक्ताच्या हृदयात पण प्रकट करतात. जसं इथे सांगितलं ना की आपण 20वा श्लोक बघितला बघा, त्याच्या शेवटची ओळ काय आहे, भगवत तत्व विज्ञानम, भगवत तत्वाचं शास्त्रीय ज्ञान तो प्राप्त करतो. तर सगळं ज्ञान त्याच्या हृदयात प्रकट होतो. तर अशा तऱ्हेने काय परमात्म्याकडून ते ज्ञान प्रकट केलं जातं. दिव्य ज्ञान समजून घेण्याचा हा परिपूर्ण मार्ग आहे. भगवंतांकडून गुरु शिष्य परंपरेतनं दिव्य ज्ञान प्रकट केलं जातं. हा भक्त गुरुंच्या मार्गदर्शनातून हे ज्ञान स्वीकारतो. त्याच्यामध्ये विनम्र भाव असावा, सेवा भाव असावा आणि शरणागती असावी. हे ज्ञान भक्ताला जड तत्वाहून आत्मा भिन्न आहे हे पाहण्याचे सामर्थ्य देते. हे जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यानंतर काय काय होतं ते हा जो श्लोक सांगितलाय त्याबद्दल सांगितलंय बघा. आता हे ज्ञान जे आहे ते भक्ताला जड तत्वापासून आत्मा भिन्न आहे हे पाहण्याचं सामर्थ्य देतं. अहंकार जो असतो, मिथ्या अहंकार, खोटा अहंकार, त्याच्यामध्ये काय असतं, जीव जो आहे तो स्वतःला शरीर समजतो. पण खरा अहंकार काय आहे, मी जीवात्मा आहे असं जाणणं. तर जेव्हा हा जो भक्त आहे तो हे ज्ञान प्राप्त करतो भगवंतांविषयी, तेव्हा त्याला कळतं की जे शरीर जड तत्वापासून बनलेलं आहे त्यापासून मी म्हणजे आत्मा भिन्न आहे असं त्याला सामर्थ्य मिळतं हे बघण्याचं. आत्म्याची आणि जड तत्वाची गाठ भगवंतांकडून मोकळी केली जाते. ही गाठ म्हणजे अहंकार होय. हे जे आहे इथे पहिली वेळ दिल्या बघा, विद्यते हृदय ग्रंथी, अहंकाराची गाठ आहे ती अशी भक्ती केल्याने सुटते, भगवंतांकडून मोकळी केली जाते. हा अहंकार जीवाला जड प्रकृतीशी मिथ्या तादात्म करायला भाग पाडतो. हा जो मिथ्या अहंकार जो आहे तो कसा आहे, अहंकार जीव काय समजतो की मी हे शरीर आहे आणि ही जी जड प्रकृतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्या उपभोगासाठी आहेत असं त्याला या मिथ्या अहंकारामुळे जाणवत असत. ज्या क्षणी मिथ्या अहंकाराची गाठ सुटते त्या क्षणी संशयाची सगळी अभ्रे दूर होतात. सगळं डोळ्यावरच त्याच काही अभ्र आहे ते सगळं दूर होऊन जात. असा संशयरहित भक्त आपल्या स्वामींना पाहतो, त्याला भगवंतांचं दर्शन होतं. स्वतःला त्या परमेश्वराच्या दिव्य प्रेमपूर्वक सेवेत संलग्न करतो. अशा रीतीने हा जो भक्त आहे तो हृदयामध्ये भगवंतांचं दर्शन घेतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेमपूर्ण सेवेमध्ये स्वतःला लावून घेतो, मग्न करतो. तेव्हा सकाम कर्माची श्रृंखला पूर्णपणे तोडली जाते. जरी तो या आपल्याला देहात दिसतो आहे तरी तो आता स्वतःसाठी कोणतंच कर्म करत नाही, सगळी भगवंतांच्या संतुष्टीसाठी कर्म केल्या करत असल्यामुळे कोणतंच कर्म फळ त्याला भोगायला लागत नाही आणि त्यामुळे कर्माची श्रृंखला पूर्णपणे तोडली जाते. भौतिक अस्तित्वात जीव स्वतःची कर्म परंपरा निर्माण करतो आणि जन्मोजन्मी कर्माचे चांगले वाईट परिणाम भोगतो. तर या भौतिक जीव जगात जेव्हा हा जीव आलेला आहे मनुष्य म्हणून तेव्हा काय करतो, तो स्वतः काही इंद्रियतृप्तीसाठी कर्म करतो, त्या कर्मामुळे त्याला कर्मफळ लागतो, ते कर्मफळ भोगायला त्याला पुन्हा जन्म घ्यायला लागतो. अशा तऱ्हेने तो जन्मजन्मी चांगले वाईट परिणाम कर्माचे भोगत राहतो आणि कर्मशृंखला परंपराही असते त्याची. परंतु भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत स्वतःला संलग्न करतास अशा कर्मशृंखलेची तो तत्क्षण कर्मशृंखलेतून तो तत्क्षणी मुक्त होतो. जेव्हा मनुष्य भगवंतांची जी दिव्य प्रेममयी सेवा आहे त्यामध्ये स्वतःला मग्न करतो, संलग्न करतो, जोडून घेतो, त्यावेळी ही जी कर्मशृंखला आहे ती
त्या क्षणी मुक्त होतो, त्यातनं तो मुक्त होतो. त्याच्या कृती कोणत्याही कर्मबंधने निर्माण करीत नाहीत. भगवंतांच्या सेवेत भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवून तो सगळी कर्म करतो, भगवंतांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कर्म करतो, त्यामुळे आता त्याला कोणतंच कर्मबंधन निर्माण होत नाही. काही शंका आहे तर विचारा, नाही तर पुढचा श्लोक आपण जाणून घेऊया. हा, श्लोक क्रमांक 22. अतो वै कवयो नित्यं भक्ति भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्ति आत्मप्रसादनम्. म्हणून अध्यात्मवादी अनादि काळापासून मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा करीत आहेत, कारण असा सेवाभाव आत्म्याला कृतार्थ करतो. तर काय सांगितलेलं आहे, अशा तऱ्हेने सगळं भक्ती सांगितलेली आहे. तर जसे प्रश्न विचारले होते ना की मनुष्यासाठी सर्वोत्तम काय आहे, हा काय प्रश्न होता, की सामान्य जनांच्या परम कल्याणासाठी काय आहे, हा प्रश्न होता. आणि दुसरं काय विचारलं होतं की शास्त्रांचं सार सांगा. तर हे सगळं काय आहे, हेच आहे शास्त्रांचं सार. आणि मनुष्यासाठी सर्वोत्तम काय, भगवंतांची भक्ती करणं आहे. तर हे सगळं सार सुत गोस्वामी शौनक आदी ऋषी मुनींना म्हणतात की अशी जी भक्ती केली आहे, इथे बघा अतव अतय अतव म्हणजे म्हणून, म्हणून म्हणजे काय आहे, अशी 21वा श्लोक काय, अशा तऱ्हेने जी प्रेम भक्ती त्यांनी केली आहे, अशी सगळी तो भक्तीच्या इतक्या उच्च स्तरावर आलाय, अहंकार नष्ट झालाय, संशय नष्ट झाले आहेत, कर्माची श्रृंखला नष्ट झालेली आहे. तर अशा तऱ्हेची जी भक्ती आहे ती कोण करतायत, हे अध्यात्मवादी करतायत. कधीपासून करतायत, अनादि काळापासून करतायत, खूप 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 काळापासून अशा तऱ्हेने भगवंतांची भक्ती केली जात आहे. कशा तऱ्हेने हे भक्त करतायत, मोठ्या आनंदाने करतायत. भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा करीत आहेत वासुदेवे भगवती. स्पष्ट दिलेलं आहे कोणाची भक्ती करायची, ते दिलेलं आहे, कारण असा सेवाभाव आत्म्याला कृतार्थ करतो. हा, तर सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे. भगवंतांची भक्ती केल्याने आत्मा आहे तो संतुष्ट होतो. हा, कुर्वंती आत्मप्रसादनी, हा आत्म्याला कृतार्थ करणारी आहे. तर आपण हे श्लोक जाणून घेऊया आणि ह्या श्लोकामध्ये काय महत्वाचं आहे ते, कसं आपल्याला भक्तीमध्ये प्रेरणा देतोय हा श्लोक ते बघूया. तात्पर्य, या ठिकाणी विशेष करून भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी असलेल्या भक्तिमय सेवेचे वैशिष्ट्य निर्दिष्ट केलेले आहे. भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा किती महत्वाची आहे ते दाखवलंय इथे. श्रीकृष्ण स्वयं रूप आहेत, स्वतः श्रीकृष्ण प्रथम आहेत. हा आहेत, स्वराट आहेत, त्यांच्यापासूनच सगळं प्रकट झालंय. पहिले कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. हा अनादि आदिर गोविंद सर्व कारण कारणम. भगवंतांची इतर रूप जी आहेत, श्री बलदेव, संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि नारायण, तसेच भगवंतांचे पुरुष अवतार, गुणावतार, लीलावतार, युगावतार आणि इतर असंख्य रूपे, हे सर्व भगवंतांचे अंश आणि कला आहेत. हे सगळं आपल्याला आपण जेव्हा आता तिसरा अध्याय जाणणार आहोत त्यावेळी सगळं डिटेल कळणार आहे आपल्याला. तर यातनं आपण हेच जाणून घ्यायचं की भगवंत सर्वात प्रथम आहेत आणि त्यांच्यापासूनच ही सगळी विष्णू रूप प्रकट होता आहेत. भगवंतांचे ते अंश आहेत आणि त्या अंशांचे पण अंश आहेत. हे सगळं आपल्याला डिटेल नंतर कळणार आहे. जीव विभिन्न अंश आहेत. हे सगळे आतापर्यंत सांगितले ते काय आहेत, भगवंतांचे स्वांश आहेत. स्वांश म्हणजे विष्णू अवतार आहेत. आणि जीव आहेत ते भगवंतांचे विभिन्न, भगवंतांपासून भिन्न असं म्हटलं जातं. हे स्वतः भगवंत विष्णू रूपात येतात, ते स्वांश रूप. आणि हे जीव आहेत
जे अंश मात्र आहेत भगवंतांचे ते कसे आहेत, त्यांना म्हटलं जातं विभिन्न अंश असा शब्द आहे त्यांच्यासाठी. भगवान श्रीकृष्ण परम सत्याचे मूळ आहे. जे परम सत्य, परम सत्य जे म्हटलं जातं, ज्याची एवढी चर्चा केली जाते वेदांमध्ये, त्याचं मूळ भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवंत दिव्यत्वात अंतिम अधिकारी आहेत. म्हणजे दिव्य ते कोण आहेत, सर्व श्रेष्ठ असे हे भगवंतच आहेत. भगवंतांच्या शाश्वत लीलांमध्ये सहभागी होणाऱ्या उच्च अध्यात्मवादी जनांसाठी ते म्हणजे भगवंत अधिक आकर्षक आहेत. आता भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या लीला शाश्वत चालत असतात. शाश्वत चालत असतात म्हणजे काय आहे, एवढी सारी लाखो लाखो ब्रह्मांड आहेत, करोडो ब्रह्मांड आहेत, त्यामध्ये काय आहेत वेगवेगळी म्हणजे हे ब्रह्माजी आहेत आणि सृष्टी आहे प्रत्येक ठिकाणी, तर सगळीकडेच काय आहे भगवंत विविध लीला करत असतात. त्यामुळे म्हटलं गेलं आहे की भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्या शाश्वत कायम चालत असतात. तर या लीलांमध्ये सहभागी कोण होतात, उच्च अध्यात्मवादी जन. उच्च अध्यात्मवादी जन म्हणजे काय, हे महान भक्त आहेत ते भगवंतांच्या लीलांमध्ये सहभागी होतात. तर त्यांच्यासाठी, या महान भक्तांसाठी भगवंतांच्या ज्या लीला आहेत आणि भगवंत आहेत हे काय आहे, एक आकर्षण आहे. या भक्तांना भगवंत आणि भगवंतांच्या काय नाम रूप गुण लीला याबद्दल तीव्र आकर्षण आहे. हे सोडून बाकी कुठच्याही गोष्टीला ते आसक्त नाही आहेत. भगवंत, भगवंतांचे भक्त, भगवंतांचं नाम रूप गुण लीला यांविषयी सगळं त्यांना खूप आवडतो. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासोबत व्रजभूमीमध्ये जसे वैयक्तिक मधुर संबंध प्रस्थापित करता येतात, तसे मधुर संबंध अन्य भगवत अवतारासोबत प्रस्थापित करता येत नाही. आता जसे आपण बघूया की भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी यांनी व्रजभूमीमध्ये किती सुंदर सुंदर लीला केल्या होत्या, कितीतरी गोप बालक त्यांच्याशी खेळले होते. काही लीलांमध्ये तर हे गोप बालक मस्ती करायचे, भगवंतांच्या अंगावर चढायचे, काही खेळांमध्ये भगवंत हरले हा तर भगवंत मित्रांना गोप बालकांना पाठीवर घ्यायचे, खांद्यावर घेऊन चालायचे. तर अशा रीतीने हे जे मधुर आदान प्रदान आहे भक्त आणि भगवंतांचं, ते फक्त भगवान श्रीकृष्णांच्याच लीलेमध्ये आपल्याला दिसू शकतं. इतर जे भगवंतांचे अवतार आहेत त्यांमध्ये असं आदान प्रदान दिसतं का? आपण असं नरसिंहाच्या लीलेमध्ये नरसिंहाच्या खांद्यावर कोणी भक्त बसलेत असं दिसतंय का आपल्याला? नाही, बरोबर. त्यामुळे ह्या ज्या मधुर लीला आहेत त्या श्रीकृष्णांच्या संबंधात होतात. श्रीकृष्णांच्या दिव्य लीला इतर अल्पबुद्धीचे लोक म्हणतात त्याप्रमाणे केवळ अर्वाचीन काळात स्वीकृत झालेल्या नाहीत. आता हे जे अल्पबुद्धीचे लोक आहेत ते काय म्हणतात, अर्वाचीन काळात या भगवंतांच्या लीला स्वीकारल्या गेल्यात. म्हणजे अर्वाचीन एक शब्द आपल्याला माहितीये, प्राचीन, प्राचीन काळी असं घडलं होतं म्हणजे काय, खूप खूप काळापूर्वी. आणि अर्वाचीन म्हणजे आत्ता आत्ता. तर ही जे अल्पबुद्धीचे लोक आहेत ते काय म्हणतात की ह्या ज्या लीला आहेत ना त्या आत्ता आत्ता स्वीकृत केल्या आहेत, म्हणजे आत्ता आत्ता त्यांचं स्वीकार केला आहे भगवंतांच्या लीलांबद्दल, आधी काही असं नव्हतं असं ते म्हणतात. पण हे काही खरं नाहीये. म्हणून हे वाक्य आहे, श्रीकृष्णांच्या दिव्य लीला इतर अल्पबुद्धीचे लोक म्हणतात त्याप्रमाणे अर्वाचीन काळात स्वीकृत झालेल्या नाही आहेत. या भगवंतांच्या ज्या लीला आपण वाचतो हा, त्या लीला शाश्वत असून ज्याप्रमाणे सूर्य पूर्व क्षितिजावर प्रतिदिन उगवतो त्याप्रमाणे ब्रह्मदेवांच्या एका दिवसात समयानुसार त्या प्रकट होत असतात. या लीला भगवंतांच्या कायम चालत असतात. जसं काय आहे की सूर्य रोज उगवतो, तसे भगवंतांच्या लीला वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये या ब्रह्माजींच्या वेगवेगळ्या दिवसांमध्ये सुरूच असतात. असे जे भगवंत आहेत लीला पुरुषोत्तम भगवंत, ते अशा रीतीने सुरेख लीला अनंत काळापासून करत आहेत. तर एवढं कळलं माताजी, काही शंका आहे का आता आपण बोललो त्याच्याबद्दल?
हो काही नाही ना, तर आपण हा तर हो आता आपण आणखीन थोडस या श्लोकाबद्दल जाणून घेऊया की असे हे जे भक्त आहेत ते कसे आहेत, अध्यात्मवादी भक्त आहेत ते अनेक अनेक अनादि काळापासून मोठ्या आनंदाने भगवंतांची प्रेममयी सेवा करत आहेत. तर आपण श्लोकात जर शब्द बघितले अतौ वै कवयो, जे कवयो आहे सर्व अध्यात्मवादी हे कसे आहेत, कवी जे आहेत हे भक्त आहेत ते विवेकी आहेत असं म्हटलं जातं. भक्तांना विवेकी म्हटलं जातं. विवेकी म्हणजे काय, काय चांगलं काय वाईट आहे हे जाणतात भक्त आणि चांगलं ते स्वीकारतात. तर असे जे भक्त आहेत ते नित्य भगवंतांची सेवा करतात, आज केले उद्या नाही अशा तऱ्हेने ते करत नाही, तर नित्य नेहमी नियमितपणे भगवंतांची सेवा करतात. आणि त्या सेवा केल्यामुळे कसे आहेत, ही सेवा भगवंतांची सेवा केल्यामुळे त्यांना प्रचंड आनंद प्राप्त होतो. भगवंत तर संतुष्ट होतातच, पण ह्या सेवा केल्याने हे भक्त सुद्धा आनंदात असतात. आपण बघतो की हे भक्त आहेत ते किती आनंदात असतात. हा सेवा करून आल्यावर भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण लगेचच बघतो. तर जर आपल्याला वाटतं एखादी सेवा करून आपल्याला आनंद मिळत नाहीये, तर तो दोष त्या सेवेत नाहीये. दोष कोणात आहे, आपल्यात, आपल्यात आहे दोष. हा जसं आपण काहीतरी चुकीचं करतो आहे, आपण काहीतरी कसल्या तरी अपेक्षा करतो आहे, किंवा आपण आपल्या बरोबरच्या भक्तांचं काही दोष बघतो आहोत, काही चुका आपल्याकडून घडतात म्हणून आपल्याला आनंद मिळत नसेल, तर आपण मग आपल्या वरिष्ठांशी चर्चा करू शकतो आणि आपल्या सेवांमध्ये सुधारणा करू शकतो. तर हे आपण जाणलं पाहिजे की भक्ती हा कसा आहे, एक आनंदाचा अनुभव आहे. आणखीन आपण जाणू शकतो की हे जे भक्त संग आहे जो आपल्या जीवनामध्ये, त्यामुळेच आपण भक्ती योग्य रीतीने करू शकतो. तर आपल्यासाठी हे जे अध्यात्मवादी जे आहेत, जे अनादि काळापासून भगवंतांची प्रेममयी सेवा करतायत, हे आपल्यासाठी कसे आहेत, हे आदर्श आहेत. त्यांचं उदाहरण आपल्या कायम आपण समोर ठेवायचं आहे की त्यांनी अशी सुरेखरित्या भक्ती केली आणि जीवन सफल केलं, तसं आपल्याला सुद्धा करायचं आहे. त्यामुळे आपण नियमितपणे भक्तांचा संग घ्यायचा आणि भक्तांच्या बरोबर श्रवणम करायचं. आणि अशा रीतीने जसं काही श्लोकांच्या आधी आपण वाचलं की नित्यम भागवत सेवया, त्यामध्ये आपण काय शिकलो, एक तर ग्रंथ भागवताचं नियमित वाचन आणि व्यक्ती भागवत जे भक्त आहेत त्यांची सेवा करणं. तर हे आपण जेव्हा करतो तेव्हा आपण भक्तीत दृढ होतो, म्हणजे स्थिर होतो, आणि भक्तीत आपण आनंद पण घेत राहतो. तर नेहमी आपण भक्तीत प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची असते. इतर भक्तांसाठी पण आपण प्रार्थनेच्या मूड मध्ये राहिलं पाहिजे. तर आपल्यासाठी जर कोणी प्रार्थना केली तर नेहमीच भगवंत ऐकतात. फक्त स्वतःसाठीच आपण काही मागू नये, भक्तांसाठीही आपण प्रार्थनेच्या मूड मध्ये असावं. तर प्रभुपादांची एक लीला आहे की प्रभुपाद अगदी म्हणजे 1977 साली नोव्हेंबर महिन्यात जेव्हा प्रभुपाद अगदी देह सोडण्याच्या अवस्थेत होते, त्यावेळी देश विदेशामधून प्रभुपादांचे अनेक अनेक शिष्य वृंदावन मधलं आपलं जे कृष्ण बलराम मंदिर आहे तिथे येऊन राहिले होते, प्रभुपादांचं दर्शन घेत होते, प्रभुपादांची काही जमेल ती सेवा करत होते. तर एक दिवस रात्री श्रील प्रभुपादांनी आपलं जो एक शिष्य त्यांच्या बरोबर कायम असायचा त्याला सांगितलं की मला सगळ्या भक्तांना तू बोलव. तर हा जो निरोप आहे त्या भक्तांनी सगळ्यांना पटापटा दिला. सगळे भक्त तर प्रभुपादांसाठीच आले होते, सगळे भक्त ताबडतोब उठून प्रभुपादांच्या आसपास सगळे जमले. प्रभुपादांनी सगळ्यांकडे प्रेमाने बघितलं आणि सगळे उत्सुक होते आता काय प्रभुपाद बोलतील. तर ते प्रभुपादांचे जे सेवक आहेत त्यांनी विचारलं प्रभुपाद काय सांगायचंय तुम्हाला, तर प्रभुपाद म्हटले काही नाही, मला आहे ना या सगळ्या भक्तांचं दर्शन घ्यायचं होतं आणि या भक्तांच्या दर्शनाने मी आनंदित झालो आहे, तर त्यांना सांग सगळ्यांनी जाऊन शांतपणे झोपा. तर अशा रीतीने आपण जाणलं पाहिजे की हे जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांचं दर्शन घेणं ही
खूपच चांगली गोष्ट आहे जी आपल्याला भक्तीत नेहमी प्रेरणा देत असते. त्यामुळे आपण भक्ती करताना आपला जो अहंकार जो आहे, आपल्याला एखादी गोष्ट आपल्याकडे काही विशेष आहे तर ती आपण अहंकार बाजूला ठेवला पाहिजे आणि भक्तांचे कधी दोष बघितले नाही पाहिजेत आपण. हा, स्वीकारलं पाहिजे की आता या जगतामध्ये आलेला आहे, प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी दोष असणारच, तर त्यामुळे त्या दोषांकडे दुर्लक्ष करून आपण भक्ताचं कौतुक करायला पाहिजे. भगवान भक्ताचे जे काही गुण आहेत ते शोधून त्यांची स्तुती करायला पाहिजे. आपण नेहमी जाणलं पाहिजे की या भक्तीमध्ये मला नम्रतेने राहायचं आहे. आपण जेव्हा नम्रतेने करू तेव्हाच आपल्याला भक्ती मार्गात आपली प्रगती होणार आहे. आणि आपण कपटी भाव अजिबात ठेवला नाही पाहिजे. असे जे महान वैष्णव आहेत ते कोणाच प्रती द्वेषपूर्ण भाव कधीही ठेवत नाहीत. आणि आपण एक जाणलं पाहिजे की हा जो भक्तांचा संघ आहे ना संघ, तो केवळ आपल्याला इस्कॉन मध्येच मिळतो. बाकी कोणत्याही संस्था आहे त्यामध्ये भक्तांचा संघ मिळत नाही आणि भक्तांना योग्य रीते मार्गदर्शन पण केलं जात नाहीये. त्यामुळे आपल्याला हे जे भाग्य मिळालं आहे, आपण खूप भाग्यवान आहोत की भक्तांचा संघ आणि हे सगळं आपल्याला प्राप्त झालंय. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, भक्तांकडे बघताना आपण जाणून घ्यायचं की एखादं हॉस्पिटल आहे, तर हॉस्पिटलमध्ये कसे आहेत सगळे जे रोगी आहेत ते बरे व्हायला आलेले आहेत, बरोबर. तर आपण आज आलो आहोत हॉस्पिटलमध्ये, ऍडमिट झालोय. समजा माझ्या आधी 10 रोगी ऍडमिट झालेत आणि उद्या 9 आणखीन ऍडमिट होणार आहेत, तर असे आम्ही 20 रोगी आहोत जे या हॉस्पिटलमध्ये आहोत असं आपण जर समजलं, तर मी एखाद्या रोग्याबद्दल दोष काढत राहणं की अरे त्याला हा रोग झालाय, अरे हा तो रोग झालाय, ह्याची चर्चा करण्याची काही आवश्यकताच नाही आहे. जर तो माणूस हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट झालाय याचा अर्थ आहे की तो स्वतःला बरा करण्यासाठी आला आहे. तसंच आपण जाणलं पाहिजे की जेव्हा आपण भक्तीत येतो तेव्हा आपण कसे आहेत, आपण भवरोगाने त्रस्त झालेलो आहोत आणि सगळे आपण बरे व्हायला आले आहोत. आपले आधीचेही भक्त आहेत तेही हरिनाम औषधी घेऊन बरे होत आहेत हळूहळू. आपण सुद्धा हरिनाम औषधी घेऊन बरे व्हायचा प्रयत्न करतोय आणि जे नवीन भक्त आलेले आहेत तेही हरिनाम औषधी घेऊन बरे व्हायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वच जण या प्रक्रियेतनं जात आहेत, त्यामुळे दोष काढण्याची वृत्ती आपण अजिबात ठेवायची नाही. आणखीन एक की आपल्या जर कोणी चुका काढल्या तर आपण काय करतो, आपण आहे ना होतो वकील. वकील कसं आहे, वकीलची प्रवृत्ती कशी असते की आमचा जो पक्ष आहे तो एकदम चांगला आहे, हा आमची काही चूक झालेली नाहीये, तर अशी वकिली वृत्ती आपण दाखवतो. कोणी चूक काढली तो म्हणतो की नाही माझी काही चूक झालेलीच नाहीये. हा, कोणी झोपेत आहेत आपण जप करताना, कोणी उठवलं तर म्हणे नाही नाही मी तर ध्यानात मग्न होतो असं म्हटलं जातं. तर अशी ही जी वृत्ती आहे ती आपल्यात नसावी. आणखीन दुसऱ्यामध्ये काही दोष दिसले तर बरेचदा भक्ताला काय, भक्त काय करतात, दुसऱ्यातले दोष असतात तर जजमेंट पास करतात. जजमेंट पास करणं म्हणजे कॉमेंट्स पास करणं की तो असाच आहे, तो तसाच आहे, तर ही वृत्ती ही चुकीची आहे. तर आपण हा भक्त संघाचा अतिशय योग्य रीतीने फायदा घेत जर भक्तीत पुढे गेलो तरच आपण यशस्वी होऊ. कारण ही सगळे जे भक्त आहेत ते पण भगवंतांचीच लेकरं आहेत, तर त्यांच्यामध्ये दोष काढत बसलो तर भक्तीत काही आपली नीट प्रगती होणार नाही. आणि हे जे महान भक्त जे मोठ्या आनंदाने भगवंतांची प्रेममयी भक्ती करत आहेत आणि आनंद प्राप्त करतात, तोही आपल्याला दोषपूर्ण वृत्ती असेल तर तो अनुभवता येणार नाही. त्यामुळे दरवेळी तर थोड्या काळाने किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी, जन्माष्टमीच्या दिवशी किंवा वेगवेगळ्या जे सण आपण साजरे करतो त्यावेळी 1-2 मिनिट विचार करावा की मी भक्तीत प्रगती करते आहे का, की काही मी बाकीच्या गोष्टींमध्येच माझं मन आहे. तर आपण आपल्याला नीट करावं मार्गदर्शन घेऊन आणि आपल्या चुका दुरुस्त करून भक्तीत दृढतेने
भक्तीत आपण पुढे गेलं पाहिजे. आणि हा जो सेवा भाव आहे, सेवा करण्याची वृत्ती, तर ती आपल्यात आहेच. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. तर अशी जेव्हा आपण सेवा करत जाऊ भगवंतांची आणि भगवंतांच्या भक्तांची, तेव्हाच आपली प्रगती होणार आहे. आणि भगवंतांच्या सेवेत लावल्यावरच आपल्या आत्म्याला संतुष्टी मिळणार आहे. तर अशा रीतीने काही शंका नसेल तर आपण विराम देऊया. आता जो पुढे जो 23 पासून श्लोक सुरू होणार आहेत, त्यामध्ये कुणाची भक्ती करावी हे सगळं सूत गोस्वामी शौनक आदी ऋषींना मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण आता विराम देऊया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.